खरंतर आर आर पाटील हे माझे ज्येष्ठ बंधू या नात्याने आज आपण सगळेच खरंतर एकही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा जात नाही तिचे आबांची आठवण येत नाही. त्यांनी महाराष्ट्रासाठी पक्षासाठी आणि आमची जबाबदारी म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्र एक कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक ज्येष्ठ नेते एक भाऊ म्हणून जे योगदान केलंय हे आम्ही आयुष्यभर कोणीच कधीच विसरणार नाही. हे राजकारणाच्या पुढचं एक महाराष्ट्राशी अनेक दशकांचं असलेले हे ऋणानुबंध हे महाराष्ट्राची जनता ही कधीच विसरणार नाही. आणि आज मला आबा गेल्यानंतर ज्या पद्धतीने वहिनींनी जबाबदारी घेतली आणि त्यानंतर आज रोहित एक नवीन नेतृत्व म्हणून रोहितकडे आम्ही सगळे पाहतो आणि खूप मेहनती मुलगा आहे. अनेक वेळा तो जेव्हा भाषण करतो तेव्हा डोळे बंद केले की असं वाटतं आबाच बोलत आहेत. त्याच्यामुळे अतिशय एक सुसंस्कृत कुटुंब आणि महाराष्ट्रामध्ये जर नवीन पिढीला राजकारणात यायचं असेल तर कुठल्याही नेत्याचा अभ्यास करून पुढे कर्तृत्व दाखवायचं असेल तर आर आर पाटलांकडे एक आदर्श पुत्र एक आदर्श नेता एक आदर्श बाहू आदर्श पती म्हणून त्यांची आठवण महाराष्ट्र अनेक वर्ष पुढेही लक्षात ठेवेल आणि एक आदर्श म्हणून मीही त्यांच्याकडे पाहते. ठीक आहे, ही आमच्यासाठी तरी अजूनही लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्याला त्याला जे वाटतं ते बोलायचा अधिकार आहे. एक तर मी त्या मीटिंगमध्ये नव्हते त्याच्यामुळे त्या मीटिंगमध्ये काय झालं हे मला माहिती नाही. पण एक गोष्ट मी तुम्हालाही सांगू इच्छिते की माझ्या आणि दादाच्या जन्माच्या आधीपासून म्हणजे माझ्या एकटीच्याच नाही दादाच्या पण जन्माच्या आधीपासून खरं तर चोरडिया आणि पवार कुटुंबांचे ऋणानुबंध आहेत. आदरणीय पवार साहेब आणि अतुल चोरडियांचे वडील हे एकत्र कॉलेजमध्ये होते त्याच्यामुळे आमच्या चोरडिया कुटुंब आणि पवार फॅमिली भेटणं ह्याच्यात काही नवीन नाही वावगं नाही किंवा आश्चर्यजनकच नाही कारण का आमचे अनेक वर्षाचे अतिशय प्रेमाचे संबंध आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. एक त्याच्यामुळे चोरडिया कुटुंबाकडे जाणं भेटणं एकामेकाच्या सुखदुःखात असणं हे आम्ही चोरडिया आणि पवार कुटुंब एकच आहोत हे 6 दशकाहून जास्त सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या त्या पिढीतल्या लोकांना माहिती आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की अनेक वेळा राजकीय मतभेद असतात आणि ते असलेच पाहिजेत एका लोकशाहीमध्ये. लोक विसरतात की एन डी पाटलांच्या ज्या मिसेस आहेत सरोज पाटील ह्या शरद पवारांच्या सख्या बहीण आहेत. अनेक धोरणांमध्ये शरद पवार आणि एन डी पाटील हे एकामेकाच्या विरोधात उभे राहिले म्हणून काय आत्याचं आमच्यावरचं प्रेम किंवा आमचं आमच्या आत्यावरचं प्रेम हे कधीच कमी झालं नाही. आम्ही आमचे राजकीय विचार आणि कौटुंबिक नात्यातला ओलावा याच्यात कधीही अनेक वर्षात कधी अंतर पडू दिलेलं नाही आणि आणणारही नाही. आमच्या कुटुंबाची जी नाती आहेत ती वेगळी आहेत आणि आमची राजकीय मतं ही वेगळी आहेत आणि त्याच्यामुळे एन डी पाटलांचं आणि शरद पवारांचं उदाहरण उभ्या महाराष्ट्रानी पाहिलेलं आहे. ती प्रगल्भता महाराष्ट्राच्या जनतेनेही दाखवली की ते असं कधीच म्हणले नाही की शरद पवारांचं आणि एन डी पाटलांचं नातं कसं काय मग जर एवढे टोकाचे मतभेद असतील पण ते महाराष्ट्रांनी स्वीकार केलं आणि दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रांनी प्रचंड प्रेम दिलं हे उभ्या महाराष्ट्रांनी पाहिलेलं आहे. तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे त्याच्यामुळे दादा एका वैचारिक बैठकीत दादाला ते योग्य वाटत असेल तर एका लोकशाहीमध्ये मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच ते मान्य केलं पाहिजे आणि आम्ही ज्या विचाराच्या बैठकीत बसतो ती कदाचित काही मुद्द्यांपुरतं दादापेक्षा वेगळी असू शकते त्याच्यात काही गैर मला वाटत नाही एका लोकशाहीमध्ये अजिबात नाही. मला असं वाटतं आपण माननीय संजय राऊतजींचं आजचं स्टेटमेंट जर पाहिलं असेल सकाळचं तर तुम्ही हा प्रश्न मला विचारला नसता. मला याचं काही माहिती नाही कारण का मी नवाब भाई आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यावर झालेल्या अन्याय याच्या विरोधात ज्या पद्धतीने लढलेलं बघितलंय ज्या नवाबभाईंना अडचणीत कोणी आणलं नवाबभाईंवर अन्याय कोणी केला नवाबभाईंवर खोट्या केसेस कोणी केल्या या उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने पाहिलेल्या आहेत. नवाबभाईंना कुठल्या काळात त्यांच्यावर केस केली कोणी केली
हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यावर वेगळं मला काय बोलायची गरज नाही. आणि मी नेहमी सत्याच्याच बाजूने असते आणि कोणी कुठला राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. नवाबभाई माझ्यासाठी एक नेहमी सत्याच्या बाजूनी राहिलेला एक द्रष्टा नेता राहिलेला आहे. माझ्यासाठी ते मोठे भाऊ आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर केंद्र सरकारने जो अन्याय केलेला आहे तो अतिशय म्हणजे ज्या पद्धतीने म्हणजे राजकीय सुडाचं राजकारणाचं एक अतिशय वाईट आणि दुर्दैवी उदाहरण आहे. पण मला असं वाटतं त्याला ते घरी आलेत याचा आनंद आहे, आम्हालाही आनंद. ज्या दुःखातून जे काही त्या कुटुंबांनी सहन केलंय ते खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू देम. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांच्या पोरी लढल्या, नवाबभाईंच्या पोरी लढल्या, मी नवाबभाईंना आणि अनिल देशमुख साहेबांना नेहमी सांगते की ज्या पद्धतीने तुमच्या लेखी लढलेल्या आहेत याचा सार्थ अभिमान मला आहे. मला कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतले मला नाही माहिती बाबा, मी एक ऐकलेलं नाही स्टेटमेंट, त्याच्यामुळे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणले हे मला माहिती नाही.